माहितच आहे. काय इथे आहे ना मी. अरे खाली काय करतोय. काय नाही, काय म्हणजे ढेकूण मारतोय. आणि काल काय करत होतास. माशा मारत होतो. आयुष्यभर तेच कर. ढेकूण मार, माशा मार, दुसरा उद्योग नाही वाटत तुला. तू सांगितलं ना रिकामी माणसाने बसायचं नाही, काम करायचं. रिकामं डोकं म्हणजे रिकामा वेळ, रिकामं डोकं म्हणजे शैतानाचं डोकं. बरं बरं, जास्त शहाणपणा नको शिकू. ही भाजी आणजा बाजारात जाऊन. भाजी कशाला ग का म्हणजे. नाही म्हणजे भाजी कशाला. एवढी ढेकणं मारलं त्याची भाजी करूया ना. सी याची भाजी. भाजी अगं चीन म्हणजे मेड इन चायना म्हणतात. हेच भाजी खातात. कशी लोक खातात. काय गोड गोड खातात माहितीत का. अरे आता जातोस का भाजी आणायला. बर तुला. अरे आणतो ना भाजी. एवढं मारायचं कशाला. मग जा लवकर आणतो ना बघू. पैसे घे. मग जाणत भाजी. आणि सरळ घराकडे ये. दिसते की नाही. माझी नाडी पाहिजे आता ना. मी कसं बघणार. मग तुझं बाबलेट काय काकू. नाही म्हणजे वाकू का. मेल्या तुला काकू दिसते. तसं नाही म्हणजे पापलेट तुझंच आहे ना. होय माझंच आहे. तसं नाही म्हणजे हल्ली भैयाची पापलेट वापरतात म्हणून विचारलं. अरे वा केवऱ्याला दिलं का पापलेट. हा 100 रुपये चोरी आहे ना. 150 रुपये चोरी. 150 रुपये चोरी तुझी. आता काय झालं. आता मी असं विचारतो करतो पापलेट चांगलं आहे ना. दाबून बघू का. हे बघ मेले हात नाही लावायचं त्याला. सांगून ठेवते एकदम ताजा पापलेट आहे. हा मग पापलेट चांगलं कसं ओळखायचं. मी चांगलं कसं ओळखायचं. मी सांगते ना. अरे बाबा तसं नव्हे. माझ्या घरामध्ये विचारतात. आमचं अख्खा खानदान पापलेट मध्ये गेलं. आणि मग मग म्हणजे काय. माझा बाप आहे ना तो पापलेट खाऊन खाऊन गेला. अगो भैया. अगो भैया. मग म्हणजे काय. आता मी बी तसाच जाणार. मला खायला नको पापलेट. असं कर तू आपली. मला तू जास्त वाटवाट करू नको. घ्यायचं असत तर घे नाही तर मोर चालायला लाग. सांगून ठेवते. अरे बाबा तुझं पापलेट आहे म्हणून घेतो. कळलं का. तुझ्याकडे 200 रुपये सुटे आहेत ना. वैद्य माझे. असं कर पहिलं पैसे सुटत की नाही बघ. मी तुला पैसे देतो. कोणचं 100 घेणार का 150. पहिलं 150 घेईन ना. बरं 150 देतो पैसे. हे घे बघ जरा. सांग बाबा चल लवकर भोरी कर. काय झालं बाई. बाई काय झालं. काय काय झालं. माझी मारली. तुझी मारली. अशी कशी मारली माझी. अरे अशी खुली ठेवायची नाही. कधी कोण मारत नाही. काय करू मी. आता बाजार मध्ये नेऊन ठेवलंय की नाही. खुली ठेवू नका. पाकिट मारील तुमचं म्हणून. अरे पण आता काय करायचं. आता मी आहे तुला एक सांगतो. असं एक बाजार मध्ये एका बाईच पाकिट मारलं. लोकांनी त्याला असा धुतला. त्याचा हातच काढून घेतला. अगो भैया मग. मग काय त्याचा हात त्याला सकाळी गेल्याचं कळलं. तुझे कपाली लाटीला. अग हिल हिल पर हिला. तुझे कपाली लाटीला. तुझे कपाली लाटीला. तुझे कपाली लाटीला. अग फॅशन मराठी सोबत तुला.
तुझे कपाली लाटीला। दिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला।